चिक्कोडी विभागात मल्लिकार्जुनचा आणखी विस्तार, एडी इंगळे सभासदांना सवलतीच्या दरात आटाचक्की, ग्राहकांना तत्पर सेवा आणि सौजन्यशीलतेच्या व्यवहाराने मलिकवाडच्या मल्लिकार्जुन पतसंस्थेने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. ग्राहकांच्या सेवेत अनेक सुविधा देत मुख्य कार्यालयासह 6 शाखेत कार्यरत असणाऱ्या संस्थेचा चिक्कोडी निप्पाणी विभागात आणखी विस्तार वाढवणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडी इंगळे यांनी दिली. ते मलिकवाड येथील राम निवास येथे आयोजित मल्लिकार्जुन कॉप क्रेडिट सोसायटीच्या 19व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. इंगळे पुढे बोलताना म्हणाले, सध्या मल्लिकार्जुनच्या शिरदवाड, यमगरणी, हंचनाळ, भिवशी, ढोणेवाडी येथे विस्तार प्रगतीपथावर कार्यरत असून लवकरच चिक्कोडी तालुक्यातील रुपिनाळ येथे शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अहवाल सालात आणखी शाखा विस्तार वाढवण्यात येणार आहे. संस्थेच्या धर्मादाय निधीतून मलिकवाड येथील बागेतील लक्ष्मी मंदिर आणि भिवशी येथील मंदिरांना प्रत्येकी 10,000 देणग्या दिल्याचे जाहीर केले. कुठे असून मागील वर्षापेक्षा त्यामध्ये भरघोस अशी वाढ झाली आहे, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. कर्जे अहवाल साल अखेर संस्थेने कृषी, घर बांधणी, पाईपलाईन, ठिबक सिंचन, नेटशेट, शेती कर, वाहन खरेदी, विहीर, बोरिंग साठी, त्याचबरोबर व्यावसायिक कॅश क्रेडिट, मायक्रो फायनान्स, ऊसतोड मशीन कर्जे अशी एकूण 34 कोटीच्या वर कर्ज वितरण केले आहे. वसुली सरकारच्या जीएसटी संस्थेच्या नफ्यावरती आकारण्यात येत असलेली इन्कम टॅक्स, अनेक नवनवीन बदलत असलेले कायदे व नियम अशा अडचणीच्या वेळेत ही संस्थेने आपले वसुलीचे प्रमाण शेतकरी आणि कर्जदार सभासदांना सांभाळून त्यांना आर्थिक पाठबळाचा दिला. शाखेचा निव्वळ नफा 4,21,000, शाखा नंबर 3 हंचनाळ शाखेचा निव्वळ नफा 91,000, शाखा नंबर 4 भिवशी शाखेचा निव्वळ नफा, म्हणजे एक वर्ष झालं फक्त पहिल्याच वर्षीचं ते 6 महिने घेत आहे, 5,000 इतका आहे. त्याबद्दल चारही शाखेचे सर्व संचालक व माझे सहकारी मित्रबंधू भगिनींना मनपूर्वक आभार आहे. आणि हे सांगताना मला अत्यानंद होतो आहे, गुंतवणूक संस्थेची वाढत चाललेला आलेख लक्षात घेता संस्थेने ग्राहकांना तत्पर सेवेसाठी किवीच्या जवळजवळ 40% इतकी गुंतवणूक करून ठेवली आहे. स्थावर व मालमत्ता 1 ग्रामपंचायत मलिकवाड हद्दीपैकी म्हणजे मुख्य शाखेच्या जवळ संस्थेने 1 गुंठा इतकी एकूण क्षेत्र असलेली जुनी इमारत संस्थेने स्थावर मालमत्ता म्हणून गुंतवणूक केली आहे. 2 त्याचबरोबर मलिकवाड हा सर्वे नंबर 45/5 मध्ये म्हणजे गावालगत असलेली शहीद भगतसिंग मैदाना शेजारी 5 गुंठे जमीन मुख्य शाखेच्या इमारतीसाठी स्थावर मालमत्ता म्हणून गुंतवणूक केली आहे. त्याच ठिकाणी लगेच इमारत बांधकामाला म्हणजे आता मार्शीसमध्ये सुरुवात होणार आहे. 3 संस्थेच्या पहिल्या शिरदवाड शाखेसाठी गावातील मुख्य रस्त्यालगत आरसीसी इमारत नुकतीच घेतली आहे, त्या नवीन वस्तूमध्ये लवकरच बँक सुरू करीत आहोत. प्रारंभी मल्लिकार्जुन देवाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने सभेला सुरुवात करण्यात आली. सभेत सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निवास संकपाळ, नूतन ग्रामपंचायत सदस्यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे संचालक धनाजी पाटील यांनी संस्थापक चेअरमन एडी इंगळे यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या सभासदांना सवलतीच्या दरात आटा चक्की आणि आरओ फिल्टरचे वितरण करण्यात येत असून याद्वारे महिलांना स्वावलंबनासाठी सर्व शाखामार्फत कार्य करण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्या बँकेच्या माध्यमातून आम्ही लॉन्चिंग करतोय पूर्णपणे तुम्हाला सभासदांच्या वर्गासाठी पूर्णपणे कंपनी आणि बँकेच्या माध्यमातून तुम्हाला 50% ऑफर दिलेली आहे. ह्यांच्याकरता एकदा मनापासून आभार मानावा अशी माझी विनंती आहे. तुम्हाला थोडक्यात माहिती देतो, जी काय 1HP आमची आटाचक्की आहे, ह्या आटाचक्कीमध्ये पूर्णपणे तुम्हाला गहू, ज्वारी, मक्का, हरभरा, हरी, खोबरे, हळकुंड, मिरची पूड, म्हणजे ज्यावेळी महिलांना जो काय रोजचा लागणारा पदार्थ आहे तो पूर्णपणे एका चक्कीमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच कंपनीची जे टॉप मॉडेल आहे तेच टॉप मॉडेल या बँकेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत पूर्णपणे 50% डिस्काउंट. अहवाल वाचन करताना संस्थेचे जनरल मॅनेजर संकपाळ यांनी संस्थेने 4,67,00,000 निधी, 52 कोटीवर ठेवी, 34,23,00,000 विविध कर्ज वितरण, 22,73,00,000 गुंतवणूक, तर 51,00,000 निव्वळ नफा मिळवला असून
येत्या अहवाल साली 1 कोटीवर निव्वळ नफा मिळवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत ग्राहकांच्या मनामनात आदराचे स्थान मिळवण्यात मल्लिकार्जुन पतसंस्था यश संपादन करत आहे. 28,600 रुपये ठेवी 69,62,80,850 रुपये 18 पैसे कर्जे 23,26,75,163 रुपये गुंतवणूक खर्च 17,33,50,145 रुपये सर्व बँक 25,43,61,644 रुपये 53 पैसे डेड स्टॉक 3,68,415 रुपये ठेवीवरील व्याज 2,91,55,154 रुपये हेड ऑफिस व शाखा ऍडजस्टमेंट 11,43,70,245 रुपये 69 पैसे नफा विभागणी खर्च 2019-20 करता 80,78,999 रुपये 50,65,661.06 रुपये यापैकी ठेवीवरील व्याज 3,61,55,154 रुपये मिसलेनियस खर्च 2,401.30 रुपये कमिशन खर्च 3,55,007 रुपये जनरल मीटिंग खर्च 59,035 रुपये ऑडिट फी 89,700 रुपये प्रवास ऍडव्हर्टाइजमेंट स्टेशनरी व रिकव्हरी खर्च 2,50,651 रुपये प्रॉव्हिडंट फंड 80,105 रुपये प्रिंटिंग आणि स्टेशनरी 1,08,196 रुपये नोकर पगार 22,83,600 रुपये ऑफिस रेंट 1,00,000 रुपये डेड स्टॉक व डेप्रिसिएशन 2,01,664 रुपये देणे व्याज प्रोव्हिजन 7,64,560.36 रुपये सभेस यक्षंबा बश्वेश्वर पीकेपीएसचे अध्यक्ष मारुती माने ग्रामपंचायत उपाध्यक्ष अनिता इंगळे ढोणेवाडी ग्रामपंचायत सदस्य बाबा सुखोत माजी तालुका पंचायत सदस्य ए इंगळे राजेंद्र पाटील शिरदवाड शाखेचे शीतल पाटील यमगरणी शाखेचे संतोष पाटील हंचनाळ शाखेचे अण्णासो मंगसुळे MY हवालदार भिवशी शाखेचे बाळासो पाटील शिवगोंडा पाटील ढोणेवाडी शाखेचे अरविंद हिरेकुडे नरेश नरबळ नागोजी ठोंबरे अक्षय इंगळे दिलावर नदाब शंकर जाधव धनंजय पाटील अंकुश खोत मल्लिकार्जुन माने मनोहर कोळी CM कुडचे यांच्यासह नागरिक ग्रामपंचायत सदस्य सर्व शाखांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. राजशेखर बाकळी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. ICB न्यूज साठी मलिकवाडहून संजू केरुरे.